नंतर शिर्डीतून एक मोठी बातमी येते, नाशिक पदवीधर निवडणूक प्रक्रियेमध्ये चमत्कार होऊ शकतो आणि सत्यजित तांबेंनी भाजपची उमेदवारी केली तर मग स्वागताच आहे. विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये केलेलं हे मोठं वक्तव्य, भाजपकडून उमेदवाराबाबत सस्पेन्स असताना विखे पाटलांकडून हे वक्तव्य आलंय. उमेदवारी कुणी करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, मात्र चमत्काराची पूर्ती करणं हे आमच्या हातात आहे. राजेंद्र विखे यांच्याशी चर्चा केलेली नाही, मात्र त्यांच्या उमेदवारीबद्दल कोणतीही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये दिली. नाशिकमध्ये उमेदवार निवडीवरून मोठी रंगत सध्या पाहायला मिळते आणि यावरतीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय वक्तव्य केलंय ऐकूयात. मात्र भाजपचा उमेदवार अजूनही फायनल झालेला नाही, नेमकं काय ट्विस्ट या पदवीधर निवडणुकीत असणार आहे? नाही, शेवटी पक्ष श्रेष्ठी निर्णय करतात उमेदवारी कोणी करायची. मला वाटतं आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा, जाहीर होईल उमेदवार. त्यात काही मला शेवटी राजकीय या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये काही चमत्कार सुद्धा होऊ शकतो अशी अपेक्षा आहे, पण त्याचा माहीत नाही पक्षश्रेष्ठी. नाही होईल निर्णय, तर 3 वाजेपर्यंत मला वाटतं अर्ज भरण्याची मुदत आहे, तोपर्यंत मला मी उमेदवार कोण आहे 3 वाजता. पण नगर जिल्ह्यात चमत्कार होईल असं तुम्हाला म्हणायचं? नाही, तर पक्षश्रेष्ठी तो निर्णय करतील ना. थोडे चमत्कार करण्याच्या हातात त्या श्रेष्ठीच्या हातात आहे चमत्काराची परिपूर्ती करण्याचं काम आमच्या हातात आहे. मात्र आपले बंधू राजेंद्र विखे यांचं नाव सुद्धा कालपासून चर्चेत आहे, काय वाटतं तुम्हाला याबाबतीत की त्यांची उमेदवारी निश्चित होऊ शकते? कल्पना नाही, कारण माहीत त्याची राजेंद्रजी काही चर्चा नाही आहे, त्यामुळं पक्षस्तरावर काय कोण म्हटलं की तो पक्षाचा उमेदवार कोण आहे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. ते पक्षश्रेष्ठी निर्णय करते, जो निर्णय पक्षश्रेष्ठीचे उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचं काम आमचं आहे. काँग्रेसने काही वेळापूर्वी डॉक्टर सुधीर तांबे यांचं नाव निश्चित केलेलं आहे, तसं पत्रही काढलेलं आहे आणि सत्यजित तांबे यांचं सुद्धा भाजपातून उमेदवारी करण्याच्या चर्चा सुरू आहेत. तुम्ही एक अनेक वर्ष राजकारणात आहात, काय वाटतं तुम्हाला या चर्चेविषयी? नाही, तसं त्यांनी भारतीय जनता पक्ष उमेदवारी केली तर स्वागतच आहे. सर, निवडणुकीच्या तोंडावर रासपाने भाजपची साथ सोडल्याचं बोलले जाते, महादेव जानकरांनी तसं पंढरपुरामध्ये म्हटलं. नाही, मला वाटत नाही की शेवटी माझरावांचं काय भूमिका आहे, मी त्यांच्याशी बोललो नाही, परंतु माझं कालच त्यांचं बोलणं झालं होतं. त्यावेळी आज कोणकोण आपला उमेदवारी अर्ज कोणत्या पक्षाकडून दाखल करतं हे आपल्याला कळेलच. तुर्तास पुढची बातमी पाहूयात. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आणि दुसऱ्यांदा शीना जिवंत असल्याचा दावा केला गेलाय. कथित शीना गुवाहाटी विमानतळावरती दिसली असल्याचं सांगण्यात येत आहे. 5 जानेवारीला शीना बोरा ही गुवाहाटीमध्ये दिसल्याचं सांगण्यात येत आहे. सीबीआयनं या संदर्भातला रिप्लाय दाखल केलाय आणि दुपारी त्यावरती सुनावणी होणार आहे. सकाळी 5:45 कथित शीना दिसल्याचा दावा करण्यात आला असून मुखर्जी परिवार परिचित सविना बेदी या महिलेनं शीना बोराला पाहिल्याचं तिनं सांगितलेलं आहे. सविना या INX मीडियाच्या माजी वकील आहेत आणि कथित शीनाचा विमानतळावरती तिनं व्हिडिओ काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाच कथित शीना गायब झाली आणि प्रतिज्ञापत्रासहित कोर्टामध्ये अर्ज सादर करण्यात आलेला आहे. या अर्जाच्या आधारावरती तपास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश द्या अशी अर्जामधून मागणी करण्यात आली आहे. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या महिला वकिलाने जो दावा केलाय की गुवाहाटी विमानतळावरती शीना बोरा दिसली, किती तथ्य आहे त्यात? 5 जानेवारीला शीना दिसली गुवाहाटी विमानतळावर हा दावा केला. 7 जानेवारीला सीबीआय कोर्टामध्ये, विशेष सीबीआय कोर्टामध्ये सविना बेदी यांनी प्रतिज्ञापत्राने सादर केलं, काढलेला व्हिडिओ सादर केला आणि त्याच दिवशी सीबीआयला रिप्लाय सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. आज सीबीआयनं कोर्टामध्ये रिप्लाय सादर केलेला आहे. हा रिप्लाय अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलेला आहे, पण या रिप्लायवरच आज दुपारी सुनावणी होणार आहे हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे कथित शीना बोरा, म्हणजे की शीना बोरा आपल्याला कथित एवढंच म्हणता येईल की ज्या शीना बोरा हत्याकांडाचा खटला एकीकडे सुरू आहे त्याचवेळेस शीना बोरा दिसल्याचा आज दुसऱ्यांदा दावा करण्यात आलाय. आणि आता सीबीआयच्या गोपनीय अहवालामध्ये काय लिहिलंय, नेमकं काय मेन्शन केलंय ते आज दुपारी स्पष्ट होणार आहे. हा अहवाल आज दुपारी कोर्टात खुला होणार आहे. आज दुपारी आपल्याला स्पष्ट होईल की सीबीआयचं नेमकं म्हणणं काय, की कथित शीना बोरा म्हणजे ही होती का नव्हती. बरं, प्रशांत तुम्ही फोन लाईन वरती असेच राहा, कारण आणखी एक महत्वाची बातमी पाहणार आहोत.